नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो आज एकतीस जुलैला ए एस ओ मेन्सचा पेपर झालेला आहे ए एस ओ मेन्स दोन हजार एकवीस तर या पेपर दोनचे आपण भूगोलाच्या प्रश्नांची उत्तरे प्रथमता बघणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त भूगोलाचे दहा प्रश्न बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये इतिहासाचे आणि असे आपण सर्व क्वेश्चन जे आहे ते कवर करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता भूगोलाचा डॅश डॅशजवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे ओके द मरीन ऑइल फील्ड बॉम्बे हाय इज नियर म्हणजेच यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स होते मुंबई वाशी ठाणे आणि अलिबाग तर चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे सब ऑप्शन्स तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो योग्य ते फक्त अ हा ऑप्शन आहे म्हणजे मुंबई तर मुंबईजवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कळप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो मित्रांनो एक्सपेक्टेड उत्तर आहे आयोगानुसार उत्तर चेंज होऊ शकतात परंतु मोस्ट प्रोबेबल बरोबरच उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात तर कोणतं कारण आहे बघा वन वनव्याप्त प्रदेश आहे चंद्रपूर त्यामुळे इथे विखुरलेल्या वस्त्या ज्याला आपण स्कॅटर्ड सेटलमेंट असं म्हणतो त्या आढळतात त्यानंतर नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत तर सर्वांना माहीत असेल नाशिक विभागामध्ये चोपन्न तालुके आहेत महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात ओके तर आपल्याला ऑप्शन्समध्ये आहेत कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ तर मित्रांनो विदर्भ म्हणतात पूर्वेकडील भागाला ओके म्हणजेच ऑप्शन नंबर तीन हा करेक्ट येणार आहे फक्त ड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सहा नंबरचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काही विधाने दिलेली आहेत आपल्याला तीन तर त्यातील करेक्ट विधान आपल्याला निवडायचं आहे बघा पहिलं विधान आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो ओके हे विधान बरोबर आहे टॉपला ठाणे आहे आणि त्यानंतर पुणे आहे ओके त्यानंतर अविधान तर आता आपलं बरोबर झालं त्यानंतर ब बघा रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एकशे शहाण्णव आहे बघा जेव्हा तुम्ही विकिपीडियावर सर्च कराल तेव्हा तुम्हाला ही एकशे शहाण्णवच दिसेल परंतु ए बी सौदी सरांच्या पुस्तकांमध्ये आता पुस्तकंही जाऊ द्या परंतु आपण जो मेन डाटा आहे बघा पॉप्युलेशनचा तुम्ही इथे बघू शकतात ओरिजिनल डाटा आहे बघा सोर्स इथे तुम्ही बघू शकतात रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया म्हणजेच ऑफिशियल सोर्स आहे हा गव्हर्मेंटचा सोर्स आहे त्यामध्ये आपण बघूया व्हेरीफाय करूया बघा इथे रत्नागिरी आहे तर रत्नागिरी इथं एकशे सत्त्याण्णव बघा हे तुम्ही घनता इथे बघू शकतात लोकसंख्या घनता म्हणजेच पॉप्युलेशन डेन्सिटी इथे एकशे सत्त्याण्णव आहे त्यामुळे आपलं ऑफिशियल स्टेटमेंटनुसार हा ऑप्शन चुकीचा येतो त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सातशेपेक्षा जास्त आहे तर हे विधान देखील चूक आहे बघा कोल्हापूरची पाचशे चार ही घनता आहे जी सातशेपेक्षा जास्त नाही त्यामुळे क विधानदेखील चूक येतं त्यामुळे फक्त अ विधान बरोबर आहे म्हणजेच ऑप्शन नंबर एक हा करेक्ट येणार आहे त्यानंतर सेवन नंबरचा क्वेश्चन बघा भारतातील एकूण खेड्यापैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे देखील संदिग्ध आहे कारण मी गुगल केलं नेटवरती बघितलं सौदी सरांच्या पुस्तकामध्ये बघितलं परंतु प्रॉपर असा डाटा मला मिळाला नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेटली आलं नाही बघा इथं पर्सेंटेज दिले आहे थोडं इकडे तिकडे होत आहे तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आता आपण आयोगाची की आल्यानंतरच बघूया त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोकणातील डॅश डॅश या नद्या जास्त लांबीच्या आहेत तर कोणत्या नद्या जास्त लांबीच्या आहेत मित्रांनो कोकणातील वैतरणा व उल्हास त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नऊ नंबरचा प्रश्न सोळा पाच दोन दो हजार अठरा ते एकवीस पाच दोन हजार अठरा दरम्यान कोणते चक्रीवादळ अरबी समुद्रावर तयार झाले होते बघा आता याचे चारही ऑप्शन मी व्हेरीफाय केलेत करेक्ट आन्सर सागर हे वादळ येत आहे ओके बघा आता हे डी ए वाई लुबान आणि गाजा हे वादळ यांची तारीख बघा तुम्ही सो बघा इथे सायक्लोन सागर तुम्ही बघू शकतात सोळा मे आणि एकोणास मे म्हणजे मे महिन्यातीलच हे वादळ आहे आणि त्यानंतर सायक्लोन गाजा तुम्ही इथे बघू शकतात तर हे नोव्हेंबर महिन्यामधील आहे त्यानंतर सायक्लोन लुबान इथे मी तुम्हाला शो केलेला आहे सायक्लोन लुबान ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे बघा आणि त्यानंतर डी ए वाय डाय हे सायक्लोन जे आहे ते त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न बघा सव्वीस जुलै दोन हजार पाच या दिवशी एक दिवसात सर्वात जास्त नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद ड्यादेश या ठिकाणी झालेली आहे तर कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भूगोलाचे जे काही दहा क्वेश्चन आहेत त्याचे एक्सपेक्टेड आन्सर्स बघितलेले आहे तर यापैकी तुमचे किती आन्सर्स बरोबर आले किंवा कोणत्या उत्तराविषयी जर तुम्हाला डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात आजच्या व्हिडिओसाठी एवढेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे प्रश्न बघूया थँक्यू फॉर वॉचिंग